छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना राज्यपालांची चूक झाली असं मोठं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेलं आहे. विधान त्यांनी परत घ्यावं किंवा नाही हे सांगण्याचा आमचा अधिकार नाही. ज्यांना तो अधिकार आहे त्यांनी ते ठरवायचं आहे असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत. उदयनराजे आणि आमची सर्वांची भूमिका राज्यपाल यांना समर्थन करणारी नाही आहे असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेले आहे. तर एकंदरीत बघितलं तर राज्याच्या राजकारणामध्ये भाजपच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणावर विरोधकांनी रान उठवलेलं होतं. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेलं वक्तव्य होतं त्यावर लोकांच्या मनामध्ये एक मोठा संताप होता आणि पहिल्यांदाच राज्यपालांची भूमिका चुकली असं पहिल्यांदा आशिष शेलार म्हणाले होते. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा राज्यपालांची चूक झालेली आहे असं मोठं वक्तव्य केलेलं आहे. आहे की उदयनराजेची भूमिका आमची सर्वांची भूमिका समर्थन राज्यपालाला समर्थन करणार नाही आहे. पण राज्यपाल हे संविधानिक पद आहे, त्यांना परत घेणे किंवा ठेवणे हा आमचा अधिकार नाही आहे. खर तर त्यांना परत बोलणे की ठेवणे हा अधिकार आपला नाही आहे. ते खर तर ज्या अधिकारीचा निर्णय आहे ते घेतील.